3 15 75 3 0 5 5 t n t n equal to a into r into n minus 1 first term 3 common ratio 15 upon 3 5 but t n equal to 3 into 5 raised to n minus 1 sum of position. Kitty? 15 raised to n minus 1. A 15 raised to B 15 raised to N minus N. So, brother, you can write it, isn't it? That is a tricky job. Tn equal to hikai sanga 3 into sanga lam lam ye to jaga le kitabe sanga ke ka 5 raised to n minus samjha dusre mili la manan le ye to le la ani r kiti aahe samjha 5 आणि त्याचं लिहिलं 2 सांग असं म्हणणार टेक्स कर असं म्हणणार काय संबंध 2 आणि 5 आता काय या ठिकाणी तुम्हाला आता काय काय तुम्ही 2 इंटू 5 संबंध काय आहे हे वेगळं याच्यात काय संबंध नाही ते 5 इंटू 2 वेगळं आणि 2 काय संबंध आहे 2 वेगळं आहे आणि 5 ग्राउंड फ्लोर है फर्स्ट वर्ष खाली आना पड़ता है खाली वर्ष खाली से इमारत बांधी पाए खाच मेरा पड़ा वर्ष खाली होती मैं तो धावा नहीं खाली ठीक है 2 आणि 5 स्क्वेअर तसा सोडून ऑप्शन ए हाँ आता ऑप्शन ए म्हणजे काय 10 स्क्वेअर सर ऑप्शन बी दुसऱ्याचं 5 उचल होते तर ते वेगळं असतं सर सांगा तसं अजून कुठं सांगा 50 हां अजून काय असतं वेगळं सांगा परत प्रत्येकाचं फक्त 15 होणार बाकी काय 15 रुपये
कुठल्या फॉर्म्युला माहिती ए इंटू एम मायनस एन सर ए इंटू एम अपॉन ए इंटू एन हा फॉर्म्युला वन माइनस फोर सिक्सटीन माइनस सिक्सटी फोर वन माइनस फोर सिक्सटीन माइनस सिक्सटी फोर वन माइनस फोर सिक्सटीन माइनस सिक्सटी कॉमन रेशियो माइनस फोर अपॉन वन म्हणजे माइनस वन फॉर्म्युला एन टर्मचा ए इंटू आर रेशियो एन माइनस वन ए वन आणि आर माइनस फोर रेशियो एन माइनस वन अजून पुढे सगळं सांगा पुढे स्टेप करा महाराष्ट्राचं काय हे वन आता वन वन इंटू माइनस फोर रेश टू एन अपॉन माइनस फोर रेश टू वन इक्वल टू वन अपॉन माइनस फोर म्हणजे माइनस वन बाय फोर इंटू माइनस फोर रेश टू एन ते मायनस बाहेर येणार नाही सर काय नाही जाणार कारण एन किती एन समजा इवन असेल ऑड असेल तर काय नाही काय तीन असेल चार असेल पाच असेल मायनस बाहेर येत आन्सर तसं हेच आले तेच आन्सर आले तर एक्स्ट्रा स्टेप आम्ही केली सिंपली काय आन्सर हेच दिलं फक्त हेच आन्सर तर पुढच्या स्टेप आम्ही केलंच चालतंय त्यावर वन माइनस टू बाय थ्री वन माइनस टू बाय थ्री नाइन बाय फोर माइनस ट्वेंटी सेवन अपॉन माइनस ट्वेंटी सेवन A equal to 1, R equal to minus 2 upon 3, upon 1, which is minus 2 upon 3, minus 2 upon 3. But T n equal to A into R into n minus 1. Equal to a 1 minus 2 by 3 raised to n minus 1 answer आपले एवढंच आलेलं आहे पण तर अजून सोळा सोळापर्यंत हे आन्सर आहे तर काय सोडायचं काय करायचं मायनस टू बाय थ्री रेस टू एन अपॉन मायनस टू बाय थ्री रेस टू वन तसं ना मायनस टू बाय थ्री काय होणार थ्री बाय मायनस टू ना उलटू मुली गेला थ्री बाय थ्री बाय मायनस टू इंटू मायनस टू बाय थ्री रेस टू एन ते मायनस काय कुठे चालते मध्ये वरती खाली
root 3, 1 upon root 3, 3 root 3, 1 upon 9 root 3. A equal to root 3, R equal to 1 upon root 3 upon root 3. So, what is the 1 upon root 3 into the bhaagkar, यानी यारा भाग में भाग करें रूप जैसा है भाग कर ऐसे जो काय कर रहे थे उल्टी उल्टी करने के बाद वन बार रूप इक्वल के लिए मेरे को क्या रखने भाग रूप जैसे अब तक क्या है जरूरत करने पुना आकर्षण पसंद आ रहा है तो पुना असल में बेस जैसे जाते स्वर्ण में कर रहे हैं युट का भी कैंसिल होता है रुट रुट की पीएन इक्वल टू ए इनटू आर इनटू एन माइनस वन A root 3 into R raised to R 1 by 3 into N minus 1. Also, the operation is right here. The problem is that the root 3 into this 1 by 3 raised to N upon 1 by 3 raised to 1. तो सारा 3 रूट 2 के लिए बढ़ जाना 3 रूट 3 इनटू 1 बाय 3 और 1 रेस्ट टू एन की सारा 1 1 रेस्ट टू एन की 1 अपॉन 3 रेस्ट टू एन ऐसा मुझे लगता है तो बोलो है 1 बाय 3 रेस्ट टू एन ये बोलो है तो जो असल में होता है 3 रूट 3 इनटू 1 अपॉन 3 रेस्ट टू एन पहला क्वेश्चन मध्ये काय होतं प्रतिक्रिया काय ज्यामध्ये प्रोजेक्शन दिलं होतं ठीक आहे उदाहरण म्हणून तुमचं असं असतं फॉर द फॉलोइंग ए बी फॅटी एंड पहिला क्वेश्चन असं असं असे असेल फेदर द सिक्वेन्स इज ए पी ऑर नॉट चेक करायचं नाही ना मध्ये सिक्वेन्स ए पी आहे का वाटत मग या ठिकाणी पण पाहिजे दिलं फेदर सिक्वेन्स इज जी पी ऑर नॉट ते तर मला जी पी आहे एग्जाम दिले की लगेच सुरुवात करायला करायचं आता हे म्हटलेच क्वेश्चन मध्ये क्वेश्चन काय होते फॉर दी फॉलोइंग जी पी जी पी आय दिले ते त्यामध्ये असणारच प्लस क्वेश्चन नंबर टू इफ फॉर ए जी पी For a GP, a equal to 7, r equal to 1 by 3, a equal to 7, r equal to 1 by 3, find t6,